रवि पाटील यांच्या आमदारकीबाबत खासदारांचं सूचक वक्तव्य. भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील हे सध्या जत तालुक्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असतात. त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्तेही आक्रमक असतात. रवी पाटील यांच्या आमदारकीबाबत एका कार्यक्रमात खासदार संजय काका पाटील यांनीही हे सूचक वक्तव्य केलंय. जत विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. उलटसुलट चर्चा होत आहेत, मात्र थेट खासदार संजय काका पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. जत तालुक्यातील अंकलगी येथे उद्योजक विजयकुमार चिप्पलकट्टी यांनी स्वखर्चाने सभा मंडप आणि रस्त्यांचं काम केलं. त्याचं उद्घाटन खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात काही पदाधिकाऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत विचार मांडले. जतमधून तमनगौडा रवी पाटील या युवा नेत्यांना आमदारकीची संधी द्यावी अशी मागणी केली. आपल्या भाषणात खासदार संजय काका पाटील यांनी सूचक वक्तव्य केलंय. परमेश्वराची कृपा झाली तर अशक्य ते शक्य होतं. रवी पाटील यांच्या बाबतीत ते घडो ही माझीही सद्भावना आहे, असंही खासदार संजय काका पाटील यांनी म्हटलंय. हा माणूस स्वतःचं नाव त्या ठिकाणी आज जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी व्यवसायात कमवलं. मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो, लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना करतो की या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या ठिकाणी सेवाभावी वृत्तीने केलेल्या आहेत, त्यांच्यावर अधिक कृपादृष्टी राहावी. कृपादृष्टी आहे, अधिक कृपादृष्टी राहावी प्रार्थना करतो. आणि चिपळगट्टी साहेब, मला माहित नाही तुम्ही निष्ठुर म्हणाले. रवी तमनगौडांनी त्या गोष्टीचा विषय घेतला, काही मंडळींनी रवी तमनगौडा पाटलांच्या बाबतीमध्ये आमदारकीच्या बाबतीमध्ये मला वाटतं पोलीस पाटलांनी उल्लेख केला, काही मंडळींनी डेप्युटी सरपंचांनी केला, कोणी साहेबांनी केला. निश्चितपणानं परमेश्वराची कृपा झाली तर अशक्य ते शक्य होतं, तेही रवी पाटलांच्या बाबतीत घडो अशी माझी सद्भावना आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगतो की चिपळगट्टी साहेब, तुमच्या शाळेमध्ये घेतलेल्या योजनेच्या बाबतीमध्ये आज त्याला मूर्त स्वरूप येऊन त्या कामकाजाला सुरुवात व्हायला लागलेली आहे. चांगली भावना ठेवून तुम्ही या ठिकाणी परिसराची सेवा करता. रस्त्यासाठी 4.5 लाख रुपये तुम्ही खर्च करून भरून केला आणि यामध्ये कुठलंही खासदार आमदारांचं पत्र न घेता स्वतःच्या पैशातून त्यांनी या ठिकाणी सगळं हे काम केलं. निश्चितपणानं त्यांचं ही दानशूर वृत्ती, दातृत्व हे आपल्या सगळ्यांना घेण्यासारखं आहे, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.